हॅलो फ्रेंड्स, मी किरण किरण कुक्समध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज आपण इंडियन स्टाईल मटार पनीर पास्ता करणार आहोत. चला तर मग हा कसा करायचा ते पाहूयात. सगळ्यात आधी इथे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये मी भरपूर असं बटर ॲड केलेलं आहे. आपण बटर आता छान असं मेल्ट करून घेऊयात. बटर मेल्ट झाल्यानंतर इथे आपल्याला जिरं ॲड करायचं आहे. इथे मी 1 टेबलस्पून जिरं ॲड केलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण मटार ॲड करूयात. इथे मी फ्रोझन मटार यूज केलेले आहेत. इथे मी एक छोटा बाउल मटार यूज केलेले आहेत. आपण हे मिक्स करून घेऊयात. आता इथे आपण पनीर ॲड करूयात. अगदी बारीक असे पनीरचे क्यूब्स मी इथे कट करून घेतलेले आहेत. पनीर देखील ॲड करून घेतलेलं आहे. आपण हे मटार व पनीर छान असे फ्राय करून घेऊयात. आता ह्यामध्ये आपण मसाले ॲड करूयात. सगळ्यात आधी इथे हळदी पावडर ॲड करूयात. 1/2 टेबलस्पून हळदी पावडर, 1 ते 1.5 टेबलस्पून रेड चिली पावडर, मॅगी मसाला, किचन किंग मसाला देखील इथे यूज केलेला आहे. मेन इन्ग्रेडियंट म्हणजेच किचन किंग मसाला आहे ह्यामध्ये. इथे 2 टेबलस्पून, 1.5 ते 2 टेबलस्पून किचन किंग मसाला ॲड करायचा आहे. सगळं आपण मिक्स करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता छान अशी भाज्या देखील फ्राय झालेल्या आहेत. यामध्ये आपण चवीनुसार मीठ ऍड करूयात. एक ते 1.5 टेबलस्पून टोमॅटो सॉस इथे ऍड करायचा आहे. मी 1.5 टेबलस्पून टोमॅटो सॉस ऍड केलेला आहे. 1 ते 1.5 टेबलस्पून रेड चिली सॉस देखील ऍड केलेला आहे. आपण हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. यामध्ये आता आपल्याला चिली फ्लेक्स थोडे ऍड करायचे आहेत. मिक्स हर्ब्स देखील ॲड करून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे मिक्स हर्ब्स नसते तर तुम्ही इथे ओरिगॅनो यूज केला तरी चालेल. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. आता ह्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. इथे गरम पाणीच आपल्याला वापरायचं आहे. इथे मी 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी ॲड केलेलं आहे. तुम्हाला जर पाणी कमी वाटत असेल तर तुम्ही ह्यामध्ये आणखीन ॲड करू शकता. यामध्ये आता मी पास्ता ॲड करून घेतलेला आहे. आवडेल तो पास्ता इथे तुम्ही यूज करू शकता. पाणी कमी वाटत आहे त्यामुळे इथे मी आणखीन 1/2 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. आपल्याला हे मीडियम लो फ्लेमवरतीच छान असा हा पास्ता तयार करून घ्यायचा आहे. त्याआधी इथे मी 1 ते 1.5 टेबलस्पून पिझ्झा पास्ता जो सॉस आहे तो ॲड करून घेतलेला आहे. तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही इथे शेजवान सॉस देखील यूज करू शकता. आता आपल्याला हा लो फ्लेमवरती छान असं कुक करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला मटार पनीर पास्ता तयार झालेला आहे. आता आपण ह्यावर भरपूर असं चीज ॲड करून घेऊयात. अशाच प्रकारे मस्त आपला यम्मी अगदी सोप्पा असा मटार पनीर पास्ता तयार झालेला आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन व सोप्या घरगुती रेसिपीजसाठी किरण कुक्सला नक्की सबस्क्राईब करा. Thank you.